नमस्कार मंडळी, मी सचिन डेरे. समाज दर्पण ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम काय रे बाबा कोणाची हवा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे आणि ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की या ठिकाणी असते ती आटातटीची लढत, आणि तीच लढत नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा पाहायला भेटते. प्रचार कार्य शिगेला पोहोचलेलं आहे. सगळे उमेदवार घरोघरी जाऊन आपला वचननामा सांगतायत. मी देखील सामान्य जनतेच्या सामान्य वास्तववादी प्रतिक्रिया टिपण्यासाठी नारायणगावच्या कोल्हेमाळा येथील वॉर्ड क्रमांक 5 आलेलो आहे. सामान्य जनतेशी थेट संवाद साधणार आहे, जो असणार आहे एकदम वास्तववादी. मी या ठिकाणी कोल्हेमाळ्यात आहे. या ठिकाणी काही कॉलेजच्या युवती या ठिकाणी प्रवास करतायत. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? उषा श्रीहरी बनकर. आणि तुम्ही किती वर्षापासून या परिसरात राहताय? 10-15 झाले. 10-15 राहताय. ताई, तुमचा हा जो कोल्हेमाळा आहे, कोल्हेमाळ्यामध्ये विकास कामं झालीत? विकास झालाय? हो. काय नक्की काय कामं झाली आहेत? रस्ते झालेत, म्हणजे कुठं जर चांगले रस्ते नसतील ते पण झालेत. खड्डे बिड्डे असते तिकडे पाटाला, पण खड्डे ते खड्डे बुजवले गेलेले आहेत. पाण्याची टाकी, लाईट सगळं आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या काही गरजा असतात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठीच्या गरजा पूर्ण होत आहेत? हो. इथे मंदिरामध्ये ग्रंथालय उभं केलेलं आहे. जर विद्यार्थी परीक्षेत पास झाले तर त्यांचे. विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचे अभ्यास आणि दुसरी म्हणजे करमणुकीची साधनं असतात. अशा स्वरूपाच्या करमणुकींची साधनांची काय व्यवस्था करण्यात आली आहे? गार्डन हा गावामध्ये आहे आणि इकडं पण गावठाणात पण, दोन्हीकडे गार्डनची निर्मिती करण्यात आली. तुम्ही त्या गार्डन मध्ये जाताय? हो. एकंदर ह्या 5 जो विकास झालाय त्याच्यावरती समाधानी आहात? हो. खुश आहात? हो. ताई, तू काय सांगशील, कशा पद्धतीने कामं झाली आहेत आणि तू या सगळ्यांवरती समाधानी आहेस का? काय वाटतंय, बरं वाटतंय या 5 कशा पद्धतीने विकास झालेला दिसतोय तुला? आमच्या शेजारी पाऊस झाला. पावसामध्ये पावसाळ्यात चिखल होत होता. हेमंत भाऊंनी मुरमाच्या गाड्या तिथं आणून टाकल्या. परत रस्त्याची कामं केली आणि बल्ब, लाईट बल्ब बसवले. कोल्हेमाळ्यात लाईटी नव्हत्या रात्री यायला जायला. ती कामं केली आणि आम्ही 10th-12 होतो तेव्हा आमचे सत्कार सुद्धा हेमंत भाऊंनी कोल्हेमाळ्यात मंदिरात केले. एकंदर हेमंत भाऊ कसा माणूस आहे? चांगल्या स्वभावाचा माणूस आहे. या ठिकाणी जर हेमंत भाऊंना लोकांनी संधी दिली तर तुम्हाला काय वाटतं, भविष्यामध्ये हेमंत भाऊ चांगल्या पद्धतीने काम करू शकतील? करू शकतात. त्यांच्याकडे बघून पण वाटतं. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. येता जाता आमच्यासोबत ते बोलतात, आमचे प्रश्न जाणून घेतात. हेमंत भाऊ चांगला माणूस आहे, आमचे प्रश्न जाणून घेतात. या ठिकाणी या विद्यार्थ्यांना आवश्यक असते ती कौतुकाची थाप, आणि त्यामुळं या ठिकाणी आमचा परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क पडल्यानंतर हेमंत भाऊंनी आमचा सत्कार देखील केला. हे खूप महत्त्वाचं आहे. विकास कामं तर सगळेच करत असतात, परंतु असे कौतुकाची थाप पाठीवर देणारी माणसं मात्र फार कमी असतात. आणि त्यामुळं असा कौतुकाची थाप देणारा युवकच आम्हाला आमचा नेता म्हणून हवा आहे, असं या ताईंचं स्पष्ट मत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यामुळं आम्ही हेमंत भाऊंच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असंही त्या म्हणतात. आणि त्यामुळं निश्चितच जनताही सुज्ञ आहे. जो कामं करतो, जो कौतुकाची थाप देतो, त्याच्या पाठीशी निश्चितच उभी राहतात. आणि त्यामुळं त्यांना काही सांगावं लागत नाही. समाज दर्पणसाठी सचिन डेरे, नारायणगाव.